न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिकमधील मखमलाबाद रोड येथील कॅनल लगत असलेल्या केतकर या शेतकऱ्याच्या मालकी शेतजमिनीमध्ये वेगवेगळ्या 20 जणांची कत्तल करण्यात आली आहे. हे झाडे तोडण्यासाठी तिडके नावाच्या इस्मास कॉन्ट्रॅक्ट दिलेले असून हे झाडे तोडण्यासाठी मजूर हे गुजरातवरून आणण्यात आलेले होते. त्यावेळेस तिडके नावाच्या इस्मास विचारपूस केली असता त्याने हे झाडं कत्तल करून स्मशानभूमीत दिली आहे असं सांगितलं. विशेष म्हणजे ही शेतजमीन रस्त्यालगत असून हा रस्ता वाहतुकीसाठी दिवसरात्र चालू असतो आणि अशा परिस्थितीत गेल्या 8 दिवसांपासून झाडांची कत्तल दिवसरात्र चालू होती. परंतु याकडे प्रशासनाचे आणि सर्वसामान्य जनतेचे कोणाचेही लक्ष नव्हते. परंतु आज या ठिकाणी काही एजा करणाऱ्या लोकांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली असता आज दुपारी 12 वाजता या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकारी येऊन पंचनामा करून गेलेत आणि तब्बल यामध्ये 20 ते 25 झाडांची कत्तल झालेली आहे असं प्राथमिक दर्शनी आढळून आलं. तरीही कत्तल कोणी केली आणि कशासाठी केली याचा अधिक तपास उद्यान निरीक्षक वसंत डोमसे हे करीत आहेत. गणेश देवाडेसह अश्विनी पुरी, न्यूज डॅट 27, नाशिक.